See, the kind of people that I've served now is very scary also. Scary because see, they are under heavy protocol. Zara 19-20 and you could be at a gunpoint here. Like, I remember a very funny incident, Barack Obama. Seriously? When he came to India for the first time in 2007, if I'm not wrong. Michelle and Barack. And I said Michelle and Barack because Mala has given him the right. Oh. Getting it. So, it's like, you know, I knew as an insider that, okay, we're going to come from here. ये एंट्रेंस नहीं, I know they are coming finally from here. कारण अच्छे खूब एंट्रेंसेस पॉइंट क्रिएट करे जाता थी ना. बरोबर. Such high dignitaries. आणि I was 100% sure. दिल्ली ना ते. No. मुंबई चाले होते. Very much in Mumbai. आणि असं झालं की I knew now Barack Obama is going to walk from here with, of course, आमचे hotel dignitaries वगैरे. Which hotel? This is Oberoi. Okay. It's 2007. Okay. आणि असं झालं की माझ्या बॉसने मला सांगितलं की ठीक आहे, कामं वगैरे सगळी करून झाली, आता निघायचं. ठीक आहे, आराम करायचा खाली जाऊन. ठीक आहे, इथे तिथे आता फिरत बसायचं नाही. तर मला असं झालं, इतना बडा आदमी आहे काय, शान आहे काय, मैं देखेगा उसको, मैं मिलेगा भी उसको. तर त्याने सांगितलं, आय वॉन्ट यू टू गो डाऊन अँड नॉट बी अराउंड. कारण त्यांना असं की यु नो वी ओनली नीड दीज 20 पीपल, यु नो हाय प्रोफाईल प्रोटोकॉल हे ते वगैरे. त्याने सांगितलं, मी बघणार मला काय करायचं माझं त्या आयुष्यात. आणि असं झालं की मी लपून राहिलो एका रूम मध्ये, विच यूज टू बी द सर्व्हिस बार ऑफ द एंटायर हॉटेल. सर्व्हिस बार म्हणजे तो असा बार असतो फ्रॉम वेअर यू कॅन केटर टू द एंटायर हॉटेल. ओके. बार्स अदरवाईज रेस्टॉरंटला अटॅच्ड असतात, जे आपल्याला दिसतात रेस्टॉरंटमध्ये, कॅन आय गेट अ स्वीट लाईम, कॅन आय गेट अ मोहितो, कॅन आय गेट दिस दॅट. हा जो बार आहे तो लोकांना दिसत नाही, दॅट इज अ प्रायव्हेट बार ऑफ द हॉटेल. ओके. आय वॉज हायडिंग इन साईड दॅट. त्या बारला त्या दिवसासाठी रिकामं केलेलं की यु नो इथे पण कोण नका आपल्याला. बियर जे असे ते बॉक्सेस असतात ना, त्याच्यामध्ये असा फुल फिल्मी. तर कोणतरी अजून एक फूड अँड बेवरेज मधला आणि असं करता करता तीन चार लोक तिथे एवढ्याच्या पट्टीत. ठीक आहे, मे बी धक्का बिक्का मारून ते सांगतात, सुन ना जा ना, मतलब या तो मैं देखू या तो तू देख. नाही, आपण दोन मग आपण तिलो, मग आपण चारो, असं करता करता मंडळी तयार झाली तिथे. आणि इमॅजिन दिस इज अ ब्रीच ऑफ नॉट जस्ट हॉटेल प्रोटोकॉल बट आय नो अमेरिकन फोर्स वन सिक्युरिटी ब्रीच, म्हणजे शूट ॲट साईट. आता बराक टॉल मॅन वॉकिंग इन हिज कोट ब्लेझर वगैरे, आणि बराक, मिशेल, आमचे हॉटेलचे दोन तीन असे पदाधिकारी, आणि हा आता कॅमेरा आहे ना, तिथपर्यंत आता बराक ओबामा पोचला. ठीक आहे, आणि असं करून त्याने आतमध्ये बोलतील तुमच्या बाहेर बाहेर. आणि मला असं झालं की सांगितलं तिला इथे गर्दी करून गर्दी केली एवढ्या सगळ्यांनी बाहेर निघायचं आता. तर आम्ही सगळे असे करून आम्ही असे बाहेर आलो आणि सगळे त्या म्हणजे कोट ब्लेझर मध्ये होते आमचे पण जे होते ते, आणि आय वॉज एन अ शेफ कोट. अँड तर मला असं बोलतील सांगितलं, यू सीम टू बी अ शेफ. Yes, sir. Is this tall? Yeah, he's a tall man. Okay. So I said, yes, sir. So he said, oh, Burak. You call me Burak. जे मॅन होते ते तुम्हाला ओरडले होते ते कुठे होते? ते होते ना, ते लांबून बघत होते की ह्याला ना सांगी त्याला खाली सायला अक्कल नाही. सो ती ज्वाला वेगळी तयार होत होती. हा, तिथे आपण नंतर येऊया. तर असं झालं की ओके, सो व्हॉट हॅव यू मेड फॉर मी, खांद्यावर हात वगैरे ठेवून आता मी पण त्यांच्याबरोबर चाललो तो दॅट एंटायर ट्रूप आणि मी कुठे मध्ये 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 मध्ये. तर सो व्हॉट हॅव यू मेड फॉर मी, सो आय सेड सर दिस 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 दिस. ओके, सो इफ यू वर ब्रॅक व्हॉट वुड यू इट. सो मी तिथे चॉकलेटचा एक पीस होता, चॉकलेट डायरेक्ट तोंडात. सो सगळे असे परत की अरे मतलब पागल आहे काय. एक तर यू नो यू गिव अ प्लेट, यू गिव लाईक अ लिटल बिट ऑफ अ नॅपकिन, त्याच्यावर ठेवून की सर दिस इज व्हॉट इट इज येते. आणि सी सर्विंग दिस पीपल इज ऑल्सो नॉट इझी, कारण मागे ना देर इज अ होल बटालियन दॅट टेस्ट से. हा, ते तसं असतं ना, देर इज अ होल शबँग. तर खरंच असतं, हो हो हो, टेस्टर्स असतात, टेस्टर्स असतात. म्हणजे जसे राजे महाराजे असतात, त्यांच्या जेवणाचे सुद्धा टेस्टर्स असायचे वगैरे. सो पूर्वी ते दिशाप्रयोग, कारण यू नेव्हर नो ना, यू देअर इन सच पोझिशन्स ऑफ पॉवर, यू नेव्हर नो. सो आय टुक दॅट पीस आणि डायरेक्ट तसं झालं की सी त्यांना काही त्याचं वाटत नाही,
पण त्यांच्या ओवतीभोवती जे असतात ना, चहाचे किटली गरम आपण म्हणतो तसं की मला खाल्लं ना माणसाने आणि बरं आहे, तुम्हाला काय करायचं खाऊ देणं त्याला. आणि त्याने असं मिशेलकडे पाहिलं आणि सांगितलं, मिशेल वाय डोंट यू गो टुमॉरो मॉर्निंग अँड लर्न दिस, आय थिंक यू फ्री फॉर 2-3 hours इन द मॉर्निंग, वाय डोंट यू गो अँड लर्न. काय होतं पण ते चॉकलेटचं एक छान असं एक प्रालीन होतं रे ते. व्हॉट इज इट? प्रालीन. प्रालीन म्हणजे लाईक अ फिल्ड चॉकलेट विथ सम चॉकलेट गनाश लेअर्स वगैरे असतात त्याच्यात. सो मला असं वाटलं की वहिनी जर सकाळी तर म्हणजे मरण आता, कारण from getting the kitchen cleaned up to that level where they do not even see a dot on the tile. You know, आणि मला ना माझा बॉस दिसत होता असा हसतावा नुरानी चेहरा की आता हा काय विचार करत असेल की आता यु नो कितीदा नव्याने तुला आठवावे असं असं की आता कुठे कुठे मला तो दिसत होता असं झालेलं. आणि आली नाही नशीब पण दॅट स्टेड विथ मी दॅट इन्स्टन्स. आणि त्याच्यानंतर असं झालं की दुसऱ्या दिवशी मला सकाळी बोलवलं वरती केलं. पण त्यांना तू इंडियन काही बनवून दिलं होतंस का? सी ह्यांच्यासाठी आम्ही खूप एक्सपेरिमेंट पण करतो पण त्यांचे शेफ सुद्धा ट्रॅव्हल करतात त्यांच्या बरोबर आणि आपल्याला तो सुद्धा एक प्रोटोकॉल मनात ठेवायला लागतो की हा दिस वन इज ऑल्सो देअर विथ यू, सो यू सडनली कांट मेक अ पास्ता द वे यू वॉन्ट. नाही पण इंडियन हो इंडियन पण इंडियन पण सो छोले भटुरेच केले हो सी दे ईट इट दे एक्सपेरिमेंट त्यांना ते आवडतं थोडं खायला. स्पाइस लेवल्स ठीक आहे त्यांना एवढं ते नाही जमत वगैरे पण ठीक आहे ते मॅनेज करतात ते खातात. त्यांच्यासाठी आपण 2-3 degrees खालचंच आपण करतो वगैरे ऑल दॅट इज देअर बट दे लव्ह इंडियन फूड. त्यांना ते ना फ्लेवर्स मसाले वगैरे आणि त्यांना हे ना ही खूप नॉव्हल्टी वाटते कारण ब्रेड्स ते नान रोटी जे आपण तंदूर मधले खातो ते त्यांना व्हर्टिकली कुक्ड ब्रेड्स वगैरे म्हणतात. बरं आता बघ ना यू डू दिस अँड यू स्लॅप इट अँड इट स्टेज व्हर्टिकल काय अँटी ग्रॅव्हिटी काय ब्रेड ही पडत कशी नाही. सो ना दे लुक ॲट इंडियन फूड विथ अ व्हेरी डिफरंट आहे. आपल्याला नाही कळाय आपण काय आयुष्य बरेच खातोय आणि आपल्याला वाटते चल ना गरमला ना थोडा कडक कराय थोडा थोडा बटर लगा थोडा हे कर. त्यांचं तो ठीक असे बघत राहतात की अरे हाऊस इज नॉट फॉलिंग कारण सी देअर आयडिया ऑफ ब्रेड इज केप्ट ऑन अ ट्रे आणि ती ट्रे जाते अवन मध्ये ती ट्रे असल्या तशी बाहेर. राज्याकडे मसाले वेगळे एव्हरीवेअर इट इज डिफरंट. अरे राज्यात म्हणजे काय इथे आता महाराष्ट्र बघ 36 districts आहेत. 36 districts 36 वेगवेगळे क्विझिन्स आहेत. गेटिंग इट? प्रत्येक क्विझिन मध्ये पण तेवढी घरं आहेत तेवढ्या घरचे तेवढे वेगवेगळे मसाले तेवढे वेगवेगळे क्विझिन. म्हणजे माझ्या घरी ज्या प्रकारे आपण तयार करतो से इव्हन अ वरण फॉर दॅट मॅटर इज व्हेरी डिफरंट. स्टँडर्ड साईज आपल्याकडे स्टँडर्ड टेस्ट नाहीये फूडची. नाही आणि सी फूड मध्ये स्टँडर्डायझेशन आपण नाहीच आणू शकत कारण तू कितीही SOPs बनव स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे आपण तयार करतो कितीही तयार कर शेवटी जो रेंजर उभा आहे ना तो त्याचं एक एक आणा टाकणार. गेटिंग इट? सो फूड इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. आणि कसं माहितीये बघ तुला खारट वाटणार मला नाही वाटणार तुला तिखट वाटणार मला नाही वाटणार तुला आवडणार मी सांगितलं की आहे रेशी मेरे को नहीं मजा आहे. इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह.